Hello, I am Rajkumar Kaithwas from MySir YouTube channel. In this video, we are going to learn how to use hardly vain or scarcely vain. तर या व्हिडिओमध्ये आपण हार्डली वेन किंवा स्केअर्सली वेनचा कसा उपयोग करायचा ते पाहणार आहोत. हार्डली वेन आणि स्केअर्सली वेन हे कंजंक्शन्स आहेत जे दोन उपवाक्यांना जोडण्याचे कार्य करतात. यांचा अर्थ व उपयोग जवळपास सारखा आहे म्हणून आपण ते सोबत पाहणार आहोत. याचा अर्थ आहे एखादी क्रिया होते ना होते तोच किंवा एखादी क्रिया संपत नाही तोच दुसरी क्रिया सुरू होते. मराठीमध्ये एक उदाहरण पाहूया. शिक्षक वर्गात येत नाही तोच विद्यार्थी उठून उभे राहिले. यामध्ये दोन क्रिया आहेत, एक शिक्षक वर्गात आले आणि दुसरी आहे विद्यार्थी उठून उभे राहिले. या दोन्ही क्रिया लागोपाठ झालेल्या आहेत, एकानंतर एक झालेल्या आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारचा टाइम गॅप नाही, तसेच ह्या क्रिया झालेल्या आहेत म्हणजेच भूतकाळातील आहेत. याचाच अर्थ भूतकाळातील दोन लागोपाठ घडणाऱ्या क्रिया व्यक्त करण्यासाठी हार्डली वेन किंवा स्केअर्सली वेनचा उपयोग केला जातो. या व्हिडिओमध्ये आपण हार्डली वेन किंवा स्केअर्सली वेनचा टेक्निकल यूज पाहणार आहोत. म्हणजे एक वाक्य दिलेलं असेल त्या ठिकाणी हार्डली वेन किंवा स्केअर्सली वेन कसं ठेवायचं ते पाहणार आहोत. तत्पूर्वी हार्डली वेन आणि स्केअर्सली वेनबद्दल माहिती आहे ती आधी पाहूया. प्रथम वाक्य नीट वाचून त्याचा अर्थ लक्षात घ्या. पेपरमध्ये जरी आपल्याला यूज हार्डली वेन असं म्हणत असले तरी आपल्याला प्रत्यक्षामध्ये हार्डली हॅड वेन ठेवायचं असते. त्याचप्रमाणे आपल्याला स्केअर्सली वेन जरी ते म्हणत असले तरी आपल्याला प्रत्यक्षामध्ये स्केअर्सली हॅड वेन ठेवायचं आहे. लक्षात ठेवा, हार्डली वेन किंवा स्केअर्सली वेन हे फक्त सिंपल पास्ट टेन्स किंवा पास्ट परफेक्ट टेन्समध्येच वापरतात, इतर टेन्समध्ये त्याचा उपयोग होत नाही. ज्या वाक्याला ॲज, वेन, ॲज सून ॲज, नो सुनर जोडलेलं असेल त्या ठिकाणी आपल्याला हार्डली हॅड किंवा स्केअर्सली हॅड जोडायचं आहे. जर वरील शब्द नसतील तर पहिली क्रिया घडणारं वाक्य शोधायचं आणि त्याच्या आधी हार्डली हॅड किंवा स्केअर्सली हॅड जोडायचं आहे. ज्या वाक्याला हार्डली हॅड किंवा स्केअर्सली हॅड लावणार त्याच वाक्यातील क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजेच क्रियापदाचा थर्ड फॉर्म करायचा आहे. आणि ही महत्वाची गोष्ट आहे, त्याच्यासाठी ही लाल अक्षरामध्ये दाखवलेली आहे की ज्यांना तुम्ही हार्डली हॅड किंवा स्केअर्सली हॅड जोडणार त्याच वाक्यातील किंवा उपवाक्यातील क्रियापदाचं तिसरं रूप करायचं आहे, थर्ड फॉर्म करायचा आहे. दुसऱ्या वाक्याच्या आधी कॉमा काढून वेन ठेवा. नो सुनर द्यांच्या वाक्यात नो सुनर प्लस सहाय्यकारी क्रियापद म्हणजेच हेल्पिंग वर्ब असेल त्या ठिकाणी हार्डली हॅड किंवा स्केअर्सली हॅड जोडा आणि द्यान काढून त्या ठिकाणी वेन ठेवा. कालदर्शक शब्द जसे इमिजिएटली, इन्स्टंटली, इन्स्टंटेनियसली, ॲट द सेम टाइम, ॲट द व्हेरी मोमेंट, ऑलमोस्ट ॲट द सेम टाइम, सून, सून आफ्टर, जस्ट आफ्टर, जस्ट देन, सडनली, ॲट वन्स, हे कालदर्शक शब्द काढायचे आहेत. यांचे अर्थ जवळपास सारखे आहेत. त्यांचे अर्थ त्या क्षणी, त्याच वेळेस, तात्काळ, लगेच असे सारखे निघतात. आतापर्यंत आपण जी माहिती वाचली ती कदाचित तुमच्या लक्षात आलेली नसेल तर त्या सर्व माहितीचा सारांश किंवा सार इथं आता आपण पाहणार आहोत आणि हा आवर्जून लक्षात ठेवायचा आहे. तर हार्डली हॅड किंवा स्केअर्सली हॅड कुठं जोडायचं? तर वाक्यामध्ये जर ॲज असेल तर त्या ठिकाणी हार्डली हॅड किंवा स्केअर्सली हॅड जोडा. जिथं वेन असेल तिथं हार्डली हॅड किंवा स्केअर्सली हॅड जोडा. जिथं ॲज सून ॲज असेल, जिथं नो सुनर प्लस सहाय्यकारी क्रियापद म्हणजे हेल्पिंग वर्ब असेल तिथं जोडा. जर हे शब्द नसतील तर त्या वाक्यातील पहिली क्रिया दर्शवणारं वाक्य शोधायचं आणि त्याला हार्डली हॅड किंवा स्केअर्सली हॅड जोडायचं आहे. आता ज्या वाक्याला किंवा उपवाक्याला आपण हार्डली हॅड किंवा स्केअर्सली हॅड जोडणार त्याच वाक्यातील किंवा उपवाक्यातील क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजेच थर्ड फॉर्म करायचं आहे, व्हर्बचा थर्ड फॉर्म घ्यायचा आहे आणि दुसऱ्या वाक्याच्या आधी वेन जोडायचं आहे. पुढे मी एक नियम सांगतो, तो नियम जरी लक्षात ठेवला तरी तुम्हाला हार्डली हॅड किंवा स्केअर्सली हॅडची वाक्य येऊ शकतात. समजा तुम्हाला हार्डली हॅड वाक्यामध्ये जोडायचं असेल तर हार्डली हॅड कुठं जोडायचं हे आपण वर पाहिलेलं आहे. तर हार्डली हॅड जोडल्यानंतर त्या वाक्यातील कर्ता घ्या आणि त्यातील क्रियापदाचं तिसरं रूप करायचं आहे हे विसरू नका. नंतर दुसऱ्या वाक्याच्या आधी किंवा दुसऱ्या क्रियावाक्याच्या आधी काय ठेवायचं आहे? वेन ठेवायचं आहे.
असाच उपयोग स्केसली हॅडचा सुद्धा आहे. स्केसली हॅड कुठं जोडायचं हे आपण वर पाहिलेलं आहे. करता घ्या, क्रियापदाचं तिसरं रूप घ्या, दुसऱ्या क्रियावाक्याच्या आधी वेन घ्या. चला तर मग हार्डली हॅड किंवा स्केसली हॅडचे वाक्य कसे करायचे ते पाहूया. पहिलं वाक्य, ॲज ही सॉ अ टायगर ही रॅन अवे. वाक्याचा अर्थ आहे, जेव्हा त्याने वाघ पाहला तेव्हा तो पळून गेला. पेपरमध्ये असं लिहून येईल, यूज हार्डली व्हेन किंवा यूज स्केअसली व्हेन. पेपरमध्ये जरी हार्डली व्हेन लिहून येत असलं तरी आपल्याला हार्डली हॅड आणि व्हेन जोडायचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे. तर सर्वात आधी आपण यामधील दोन उपवाक्य शोधूया. पहिलं उपवाक्य आहे ॲज ही सॉ अ टायगर आणि दुसरं उपवाक्य आहे ही रॅन अवे. आता हार्डली हॅड जोडत असताना पहिली क्रिया असणारं उपवाक्य शोधायचं आणि त्याला हार्डली हॅड किंवा स्केअसली हॅड जोडायचं आहे. तर या वाक्यामध्ये पहिली क्रिया आहे त्याने वाघ पाहला आणि दुसरी क्रिया आहे तो पळून गेला. तर मग पहिली क्रिया असणाऱ्या उपवाक्याच्या सुरुवातीला आपल्याला हार्डली हॅड जोडायचं आहे. लक्षात ठेवायची आहे, पहिली क्रियेला हार्डली हॅड जोडायचं आहे. किंवा हे शब्द शोधायचे, जर हे शब्द असतील तर त्यांच्या ठिकाणी आपल्याला हार्डली हॅड किंवा स्केअसली हॅड जोडायचं आहे. ॲज आहे का पायाचं वाक्यात, वेन आहे का पाहायचं, ॲज सून ॲज आहे का पाहायचं, नो सुनर आहे का पाहायचं, त्याच्या ठिकाणी हार्डली हॅड जोडायचं आहे. आणि हे शब्द जे आहेत हे सुद्धा पहिली क्रिया असणाऱ्याच उपवाक्याला जोडून येत असतात. या वाक्यामध्ये पाहूया, या वाक्यामध्ये ॲज आलेलं आहे, ॲज आपण काढणार, त्याच्या ठिकाणी हार्डली हॅड किंवा स्केअसली हॅड ठेवणार आहोत. मग ॲज काढूया, ॲज काढल्यानंतर काय ठेवणार, हार्डली हॅड. लक्षात ठेवायचं आहे हार्डली व्हेन विचारलेला आहे पण आपण हार्डली हॅड ठेवत आहोत. आता दुसरी स्टेप म्हणजे ही की यामधील जे क्रियापद आहे ज्या उपवाक्याला तुम्ही हार्डली हॅड किंवा स्केअसली हॅड जोडणार त्याच उपवाक्यातील व्हर्ब शोधायचं आणि त्या व्हर्बचं तिसरं रूप म्हणजे थर्ड फॉर्म करायचं आहे. मग यामध्ये व्हर्ब आहे सॉ, त्याचं आपण करणार तिसरं रूप. मग हार्डली हॅड ही सीन. आता हे समजण्यासाठीच निळ्या अक्षरामध्ये इथं लिहिलेलं आहे की या सॉचं थर्ड फॉर्म क्रियापदाचं तिसरं रूप इथं केलेलं आहे. नंतर राहिलेला भाग लिहितो आहे, हार्डली हॅड ही सीन अ टायगर. आता दुसऱ्या वाक्याच्या आधी आपण काय आहे इथं कॉमा आहे, तो कॉमा काढणार आणि त्या ठिकाणी काय ठेवणार, व्हेन. आणि दुसऱ्या वाक्यात आपल्याला काहीही बदल करायचा नाही आहे, ते जसंच्या तसं लिहायचं आहे. मग व्हेन ही रॅन अवे. पेपरमध्ये जर स्केअसली हॅड विचारलेलं असेल तर काहीच नाही, हार्डली हॅडच्या ऐवजी आपल्याला स्केअसली हॅड ठेवायचं आहे. दोन्हींचा अर्थ आणि उपयोग सारखा आहे. आता वाक्याचा अर्थ काय होईल, हार्डली हॅड ही सीन अ टायगर, त्याने वाघ पाहला ना पाहला तोच तो पळून गेला. पुढचं वाक्य, ॲज सून ॲज ही फिनिश स्पीकिंग पीपल क्लॅप. जसं त्यांनी आपलं बोलणं संपवलं लोकांनी टाळ्या वाजवल्या. यामध्ये दोन उपवाक्य शोधूया. पहिला आहे ॲज सून ॲज ही फिनिश स्पीकिंग आणि दुसरा आहे पीपल क्लॅप. यामध्ये पहिली क्रिया कोणती आहे, तर त्यांना बोलणं संपवलं आणि नंतर लोकांनी टाळ्या वाजवल्या. त्याचबरोबर या वाक्यामध्ये ॲज सून ॲज आलेला आहे, त्या ॲज सून ॲजच्या ठिकाणी आपल्याला हार्डली हॅड किंवा स्केअसली हॅड ठेवायचं आहे. मग आपण ॲज सून ॲज काढणार, त्याच्या ठिकाणी ठेवणार हार्डली हॅड. आता ज्या उपवाक्याला आपण हार्डली हॅड जोडत आहोत त्याच उपवाक्यातील व्हर्ब शोधायचं. यामधलं व्हर्ब आहे फिनिश्ड. आता हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे, याचं करायचं आहे आपल्याला तिसरं रूप, थर्ड फॉर्म करायचं आहे. तर त्याचा थर्ड फॉर्म सुद्धा तोच आहे फिनिश्ड. आणि तो लिहिल्यानंतर वाक्यातील राहिलेला भाग लिहिला स्पीकिंग आणि दुसऱ्या उपवाक्याच्या आधी आपण काय लिहितो आहोत, व्हेन लिहितो आहोत, वेन पीपल क्लॅप. आता जर पेपरमध्ये आपल्याला स्केअसली हॅड विचारलं तर हार्डली हॅड काढायचं, त्याच्याऐवजी स्केअसली हॅड करायचं. आता वाक्याचा अर्थ काय होईल, त्यानं बोलणं संपवलं न संपवलं तोच लोकांनी टाळ्या वाजवल्या. As we made more money, she received nicer presents. जसे आम्ही अधिक पैसे कमावले तिला आणखीन चांगले चांगले प्रेझेंट्स किंवा गिफ्ट्स मिळाले. यामध्ये दोन उपवाक्य शोधूया. पहिला आहे As we made more money आणि दुसरा आहे She received nicer presents. आता यामध्ये पहिली क्रिया कोणती आहे, तर We made more money. आणि तसंच या वाक्यामध्ये As आलेला आहे, तर त्या ॲजच्या ठिकाणी आपल्याला हार्डली हॅड किंवा स्केअसली हॅड जोडायचा आहे. मग त्याच्या ठिकाणी लिहू हार्डली हॅड. मेन व्हर्ब शोधा कोणता आहे, तर मेड हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे, त्याचा आपल्याला थर्ड फॉर्म घ्यायचा आहे, त्याचा थर्ड फॉर्म सुद्धा तोच आहे.
वी मेड लिहिलं आणि राहिलेला भाग लिहिला आणि दुसऱ्या उपवाक्याच्या आधी आपण काय लिहितो व्हेन शी रिसीव्ड नायसर प्रेझेंट आणि आपल्याला जर त्यांनी परीक्षेमध्ये स्केअसली हॅड ठेवायला सांगितलं तर हार्डली हॅड काढायचं त्याच्या ठिकाणी स्केअसली हॅड ठेवायचं. आता वाक्याचा अर्थ काय होईल आम्ही जास्त पैसे कमावले ना कमावले तेच तिला चांगले चांगले प्रेझेंट्स मिळायला लागले. He got angry when he saw me. त्याला राग आला जेव्हा त्यांनी मला पाहिलं. तर दोन उपवाक्य शोधूया. पहिलं उपवाक्य आहे ही गॉट एंग्री, दुसरं आहे व्हेन ही सॉ मी. आता यामध्ये पहिली क्रिया कोणती आहे तर पहिले त्यानं मला पाहिलं आणि नंतर त्याला राग आला. पहिली क्रिया असणार उपवाक्य हे पाठीमागे म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर आलाय आणि दुसरी क्रिया असणार उपवाक्य समोर आलेलं आहे. आणि त्याचबरोबर या वाक्यामध्ये व्हेन आलेला आहे, या व्हेनच्या ठिकाणी आपण हार्डली हॅड किंवा स्केअसली हॅड ठेवणार आहोत. फक्त काय करायचं आहे की हे जे पहिली क्रिया असणारं उपवाक्य आहे हे आपण समोर घेणार आहोत आणि हे जे दुसरी क्रिया असणारं उपवाक्य आहे पाठीमागे घेणार आहोत. आता त्या व्हेनच्या ठिकाणी आपण लिहिणार आहोत हार्डली हॅड, ते काढून घेऊया. व्हेन काढलं तिथं लिहिलं हार्डली हॅड. आता ज्या उपवाक्याला आपण हार्डली हॅड किंवा स्केअसली हॅड जोडत असतो त्याच उपवाक्यातील मेन वर्ब शोधायचं. मेन वर्ब आहे सॉ, त्याचं घ्यायचं तिसरं रूप थर्ड फॉर्म घ्यायचा आहे. मग लिहिलं ते थर्ड फॉर्म त्याचा ही सीन मी. आता हे जे पहिल्या क्रमांकावरचं जे उपवाक्य आहे त्याच्या आधी आपण जोडणार व्हेन. मग आता वाक्य कसं होईल, व्हेन ही गॉट अँग्री. आणि जर पेपरमध्ये त्यांनी स्केअसली हॅड म्हटलं तर आपण काय करणार आहोत, हार्डली हॅडच्या ऐवजी स्केअसली हॅड ठेवणार आहोत. आता वाक्याचा अर्थ काय होईल, हार्डली हॅड ही सीन मी, त्यांनी मला पाहिलं न पाहिलं तोच त्याला राग आला. द ऑफिसर गेव द ऑर्डर इमिजिएटली सोल्जर्स फायर्ड देअर गन्स. ऑफिसरने ऑर्डर दिली आणि सैनिकांनी लगेच फायरिंग सुरू केली. यामध्ये दोन वाक्य शोधूया. पहिलं वाक्य आहे द ऑफिसर गेव द ऑर्डर आणि दुसरं आहे इमिजिएटली द सोल्जर्स फायर्ड देअर गन. यामध्ये ॲज, व्हेन, ॲज सून ॲज, नो सुनर आहे का ते शोधूया. तर अशा कोणताही शब्द आलेला नाही. मग अशा वेळेस काय करायचं, पहिली क्रिया दर्शवणारं वाक्य शोधायचं आहे. मग यामध्ये पहिली क्रिया कोणती झाली तर ऑफिसरने ऑर्डर दिली आणि नंतर सैनिकांनी फायरिंग सुरू केली. तर हे जे पहिली क्रिया दर्शवणारं वाक्य आहे त्याच्या सुरुवातीला काय जोडणार आपण, एक तर हार्डली हॅड किंवा स्केअसली हॅड जोडणार. मग त्याला जोडूया हार्डली हॅड. लिहिलं हार्डली हॅड. आता त्यामधील क्रियापद कोणतं आहे तर गेव, त्याचं घ्यायचं आहे आपल्याला थर्ड फॉर्म तिसरं रूप घ्यायचं आहे. द ऑफिसर गिव्हन द ऑर्डर. आता यामध्ये कालदर्शक शब्द आलेला आहे तो कोणता आहे तर इमिजिएटली. तर ही अशी यादी आपण माहितीमध्ये पाहिली आहे तर असे जर कालदर्शक शब्द येत असतील तर ते आपल्याला काढायचे आहेत. तर इमिजिएटली आपण काढणार आणि दुसऱ्या वाक्याच्या आधी काय लिहिणार आपण, व्हेन द सोल्जर्स फायर देअर गन. आपण हार्डली हॅडच्या ऐवजी स्केअसली हॅड पण ठेवू शकतो. आता वाक्याचा अर्थ काय निघेल, हार्डली हॅड द ऑफिसर गिव्हन द ऑर्डर, ऑफिसरनी ऑर्डर दिली ना दिली तोच सैनिकांनी फायरिंग सुरू केली. पुढचं वाक्य, फादर हॅड रिटर्न फ्रॉम द ऑफिस ही वॉज कॉल्ड अगेन. वडील ऑफिसमधून आले आणि त्यांना परत बोलवण्यात आलं. तर यामध्ये दोन वाक्य शोधूया, फादर हॅड रिटर्न फ्रॉम द ऑफिस आणि दुसरं आहे ही वॉज कॉल्ड अगेन. यामध्ये ॲज, व्हेन, ॲज सून ॲज, नो सुनर असा कोणताही शब्द आलेला नाही. मग अशा वेळेस काय करायचं, पहिली क्रिया दर्शवणारं वाक्य शोधायचं आहे. तर पहिली क्रिया कोणती आहे तर वडील ऑफिसमधून आले, त्याला काय जोडणार आपण, हार्डली हॅड. लिहिलं मग इथं हार्डली हॅड. आता हार्डली हॅड लिहिल्यानंतर यातील क्रियापद शोधायचं ते कोणतं आहे तर रिटर्न. आता आणखीन या वाक्यामध्ये भानगड अशी आहे की यामध्ये हॅड परत आलेला आहे म्हणजे हा पास्ट परफेक्ट टेन्स आहे आणि आपण हार्डली हॅड जोडत आहोत म्हणजे दोनदा हॅड होणार आहेत. म्हणून आपल्याला काय करायचं आहे की हा जो हॅड आहे फादर नंतरचा हा काढायचा आहे. तो काढला. आता लिहू आपण फादर रिटर्न फ्रॉम द ऑफिस. आता रिटर्नचं काय, थर्ड फॉर्म तेच आहे रिटर्न फ्रॉम द ऑफिस लिहिलं आणि दुसऱ्या वाक्याच्या आधी काय लिहिणार आपण, व्हेन ही वॉज कॉल्ड अगेन. आता हार्डली हॅडच्या ऐवजी आपण स्केअसली हॅड लिहू शकतो. तो वाक्याचा अर्थ होईल, वडील ऑफिसमधून परत येतात न येतात तोच त्यांना परत बोलवण्यात आलं.
द सन हॅड रायझन द बर्ड्स बिगॅन चर्पिंग. सूर्य उगवलेला होता, पक्ष्यांनी चिवचिवाट सुरू केला. तर सर्वात आधी दोन वाक्य शोधूया. पहिला आहे द सन हॅड रायझन, दुसरा आहे द बर्ड्स बिगॅन चर्पिंग. यामध्ये ॲज, व्हेन, ॲज सून ॲज, नो सूनर असा कोणताही शब्द नाही. मग काय करायचं आपल्याला? पहिली क्रिया दर्शवणारं वाक्य शोधायचं आहे. तर पहिली क्रिया काय झाली? तर सूर्य उगवला आणि नंतर पक्ष्यांनी चिवचिवाट सुरू केला. द सन हॅड रायझन याला काय जोडणार आपण? हार्डली हॅड किंवा स्केअर्सली हॅड जोडणार आहोत. लिहूया हार्डली हॅड, त्याला हार्डली हॅड लिहिलं. आता यामधील क्रियापद कोणतं आहे? तर रायझन हे ऑलरेडीच थर्ड फॉर्ममध्ये आहे, आधीच त्याचं तिसरं रूप आलेलं आहे. पण या वाक्यामध्ये आधीच्या वाक्याप्रमाणे काय आहे? तर हॅड आलेला आहे, पास्ट परफेक्ट टेन्स आहे. आणि आपण हार्डली हॅड जोडत आहोत, दोनदा हॅड होतील म्हणून हा हॅड आपल्याला काढायचा आहे. तो हॅड काढला, द सन रायझन लिहिलं आणि दुसऱ्या उपवाक्याच्या आधी काय लिहिलं? व्हेन द बर्ड्स बिगॅन चर्पिंग. आता हार्डली हॅडच्या ऐवजी आपण स्केअर्सली हॅड जोडू शकतो. आता वाक्याचा अर्थ होईल, सूर्य उगवला ना उगवला तोच पक्ष्यांनी चिवचिवाट सुरू केला. पीपल हॅड हर्ड द न्यूज ऑफ ऍक्सिडेंट, ऍट वन्स दे रश टू द स्पॉट. लोकांनी ऍक्सिडेंटची बातमी ऐकली आणि ते त्या स्पॉटवर, त्या ठिकाणावर धावले. यामध्ये दोन वाक्य शोधूया. पहिलं आहे पीपल हॅड हर्ड द न्यूज ऑफ ऍक्सिडेंट आणि दुसरं आहे ऍट वन्स दे रश टू द स्पॉट. आता यामध्ये ॲज, व्हेन, ॲज सून ॲज किंवा नो सूनर आहे का? तर असे कोणतेही शब्द यामध्ये आलेले नाही आहेत. पहिली क्रिया दर्शवणारं वाक्य शोधूया. तर पहिली क्रिया कोणती आहे? तर लोक ऍक्सिडेंटची बातमी ऐकली आणि नंतर ते त्या जागेवर धावत गेले. तर मग या वाक्याला आपण काय जोडणार? हार्डली हॅड किंवा स्केअर्सली हॅड जोडणार आहोत. मग हार्डली हॅड लिहूया, त्याला लिहिलं हार्डली हॅड. आता त्यामधील व्हर्ब कोणता आहे? तर हर्ड हे ऑलरेडी तिसऱ्या फॉर्ममध्ये आहे, क्रियापदाचं तिसरं रूप आलेलं आहे, कारण की हा पास्ट परफेक्ट टेन्स आहे. आणि यामध्ये परत इथं हॅड आलेलं आहे, हे हॅड दोनदा होईल म्हणून हे हॅड, पीपल नंतरचं हॅड आपल्याला काढायचं आहे. हे हॅड काढूया. आता पहिलं वाक्य लिहूया पूर्ण. पीपल हर्ड द न्यूज ऑफ ऍक्सिडेंट. आता यामध्ये सुद्धा कालदर्शक शब्द आलेला आहे, तो कोणता आहे? तर ऍट वन्स. या अशा कालदर्शक शब्दांची यादी आपण माहितीमध्ये पाहिलेली आहे. तो कालदर्शक शब्द काढूया आणि दुसऱ्या वाक्याच्या आधी लिहूया व्हेन दे रश टू द स्पॉट. इट स्टार्टेड रेनिंग सडनली पीपल रश फॉर द शेल्टर. पावसाला सुरुवात झाली आणि अचानक लोक आसरा घेण्यासाठी धावले. तर दोन वाक्य शोधूया. पहिला आहे इट स्टार्टेड रेनिंग, दुसरा आहे सडनली पीपल रश फॉर द शेल्टर. आता यामध्ये ॲज, व्हेन, ॲज सून ॲज, नो सूनर आहे का? तर नाही आहे. मग पहिली क्रिया दर्शवणारं वाक्य शोधूया. तर पहिली क्रिया कोणती आहे? तर पावसाला सुरुवात झाली आणि नंतर लोक इकडे तिकडे आसरा घ्यायला धावायला लागले. मग इट स्टार्टेड रेनिंगला आपण काय जोडणार? हार्डली हॅड किंवा स्केअर्सली हॅड जोडणार. त्याला जोडूया हार्डली हॅड जोडलं. आता त्यामधील व्हर्ब कोणता आहे? तर स्टार्टेड, त्याचं घ्यायचं आहे आपलं थर्ड फॉर्म. त्याचा थर्ड फॉर्म सुद्धा क्रियापदाचं तिसरं रूप सुद्धा तेच आहे. मग ते लिहूया इट स्टार्टेड रेनिंग, ते क्रियापदाचं तिसरं रूप तेच आहे. नंतर या दुसऱ्या वाक्यामध्ये एक कालदर्शक शब्द आलेला आहे, तो कोणता आहे? तर सडनली. तो आपल्याला काढायचा आहे, काढला. आणि दुसऱ्या वाक्याच्या आधी काय लिहायचं आहे? व्हेन पीपल रश फॉर द शेल्टर. द मोमेंट आय टच द वायर आय गॉट अ शॉक. ज्या क्षणी मी वायरला टच केला त्या क्षणी मला शॉक बसला. तर दोन उपवाक्य शोधूया. द मोमेंट आय टच द वायर आणि दुसरं आहे आय गॉट अ शॉक. या वाक्यामध्ये ॲज, व्हेन, ॲज सून ॲज, नो सूनर असा कोणताही शब्द आलेला नाही. मग पहिली क्रिया दर्शवणारं उपवाक्य शोधूया. तर पहिली क्रिया कोणती आहे? तर मी वायरला टच केला आणि नंतर मला शॉक बसला. तर आय टच द वायर याला काय जोडणार आपण? हार्डली हॅड किंवा स्केअर्सली हॅड जोडायचं आहे. पण यामध्ये काय आहे? तर एक कालदर्शक शब्द आलेला आहे, तो आहे द मोमेंट. हा आधी आपण काढूया, द मोमेंट काढूया आणि त्याच वाक्याला काय जोडणार आपण? हार्डली हॅड जोडणार. आता यामधील व्हर्ब कोणता आहे? तर टच. याचं घ्यायचं आहे आपल्याला तिसरं रूप, थर्ड फॉर्म घ्यायचं आहे. तर टचचं तिसरं रूप तेच आहे. लिहिलं मग आय टच द वायर आणि दुसऱ्या वाक्याच्या आधी काय लिहिणार? व्हेन आणि दुसरं वाक्य जसंच्या तसं. वाक्याचा अर्थ मी वायरला टच केला ना केला तोच मला शॉक बसला. पुढचं वाक्य नो सूनर डीड ही सी द टायगर दॅन ही रॅन अवे. त्यांनी वाघ पाहला ना पाहला तोच तो पळून गेला. दोन उपवाक्य शोधूया. पहिला आहे नो सूनर डीड ही सी द टायगर आणि दुसरा आहे दॅन ही रॅन अवे. आता या वाक्यामध्ये काय झालंय की नो सूनर दॅन आलेलं आहे. आपल्याला नो सूनरच्या ठिकाणी काय ठेवायचं आहे?
तर हार्डली हॅड ठेवायचा आहे आणि त्यांच्या ठिकाणी काय ठेवायचं आहे वेन. पण लक्षात ठेवायची गोष्ट ही आहे की फक्त नो सुनर आपल्याला काढायचं नाही, तर नो सुनर नंतर जे कोणतं सहाय्यकारी क्रियापद हेल्पिंग वर्ब असेल ते पण काढायचं आहे. त्याच्या ठिकाणी आपल्याला हार्डली हॅड किंवा स्केअर्सली हॅड ठेवायचं आहे. आणि जे दॅन आहे दुसऱ्या वाक्याच्या आधी त्याच्या ते काढून त्याच्याऐवजी व्हेन घ्यायचं आहे. या वाक्यामध्ये काय तर नो सुनर, नो सुनर नंतर सहाय्यकारी क्रियापद आहे डीड, ते पण काढायचं आहे. त्याच्या ठिकाणी आपल्याला काय घ्यायचं आहे हार्डली हॅड, लिहिलं हार्डली हॅड. आता त्याच वाक्यातील क्रियापद शोधायचं, त्या सी, त्याचं काय घ्यायचं आहे आपल्याला तिचं रूप घ्यायचं आहे ही सीन. नंतर वाक्यातला राहिलेला भाग लिहिला, दॅन काढायचं आहे त्याच्याऐवजी घ्यायचं आहे व्हेन. आणि पुढचं वाक्य जसंच्या तसं त्यामध्ये कोणताही बदल करू नका, त्या रॅनचं तिचं रूप करायचं नाही. हार्डली हॅडच्या ऐवजी आपण स्केअर्सली हॅड ठेवू शकतो. आता वाक्याचा अर्थ काय निघेल, त्याने वाघ पाहला न पाहला तोच तो पळून गेला, तर याचा अर्थ पण तसाच निघतो. नो सुनर डीड ही ड्रिंक दॅन ही वॉज स्ट्रक डाऊन, त्यावर पाणी प्याला ना प्याला तोच त्याला तडाखा बसला. दोन उपवाक्य शोधूया, नो सुनर डीड ही ड्रिंक आणि दुसरा आहे दॅन ही वॉज स्ट्रक डाऊन. या वाक्यामध्ये सुद्धा नो सुनर आणि दॅन आलेला आहे. आपल्याला काय करायचं की नो सुनर आणि सहाय्यकारी क्रियापद काढून हार्डली हॅड किंवा स्केअर्सली हॅड ठेवायचं आहे आणि दॅनच्या ऐवजी व्हेन ठेवायचं आहे. आता नो सुनर डीड आहे ते आपण काढणार, काढलं त्याच्याऐवजी काय घेणार आपण हार्डली हॅड. आता त्याच वाक्यातील क्रियापद शोधतो आहे, ते आहे ड्रिंक, त्याचं करायचं आहे आपल्याला थर्ड फॉर्म. मग ड्रिंकचं तिसरं रूप होईल ड्रंक, मग ते लिहूया ही ड्रंक. आणि त्याच्यानंतर दॅन काढणार, त्याच्याऐवजी घेणार व्हेन. आणि पुढचं वाक्य जसंच्या तसं, त्यामध्ये काहीही बदल करायचा नाही आहे. आणि जर आपल्याला हार्डली हॅडच्या ऐवजी स्केअर्सली हॅड ठेवायचं असेल तर हार्डली हॅड काढून स्केअर्सली हॅड आपण ठेवू शकतो. नो सुनर डीड शी हिअर दॅन शी फेंटेड, तिनं ऐकलं न ऐकलं तीच तिला चक्कर आली. दोन उपवाक्य शोधूया, नो सुनर डीड शी हिअर आणि दुसरं आहे दॅन शी फेंटेड. या वाक्यामध्ये सुद्धा नो सुनर आलेला आहे. आपण नो सुनर आणि सहाय्यकारी क्रियापद हेल्पिंग वर्ब काढू, त्याच्या ठिकाणी घेऊ हार्डली हॅड आणि दॅनच्या ठिकाणी घेऊ व्हेन. मग नो सुनर डीड आपण काढूया, काढलं तर घेऊ हार्डली हॅड. आता त्याच वाक्यातील मेन वर्ब शोधूया, ते आहे हिअर, त्याचं घ्यायचं आहे आपल्याला तिसरं रूप शी हर्ड. आणि दॅन काढूया, त्याच्या ठिकाणी घेऊया व्हेन. आणि पुढचं वाक्य जसंच्या तसं, त्यामध्ये काहीही बदल करायचा नाही आहे. नो सुनर डीड आय रीच द स्टेशन दॅन द ट्रेन लेफ्ट, मी स्टेशनवर पोहोचतो न पोहोचतो तोच ट्रेन निघून गेली. यामध्ये दोन उपवाक्य शोधूया, नो सुनर डीड आय रीच द स्टेशन, दुसरा आहे दॅन द ट्रेन लेफ्ट. यामध्ये सुद्धा नो सुनर आणि दॅन आलेलं आहे. मग आपण काय करणार, नो सुनर आणि सहाय्यकारी क्रियापद काढणार, त्याच्या ठिकाणी घेणार हार्डली हॅड किंवा स्केअर्सली हॅड आणि दॅनच्या ठिकाणी ठेवणार व्हेन. मग आता नो सुनर डीड आहे ते काढूया, तर ते काढलं, त्याच्या ठिकाणी घेतला हार्डली ऍड. आता त्याच वाक्यातील क्रियापद शोधूया, क्रियापद आहे रीच, त्याचं घ्यायचं आहे आपल्याला थर्ड फॉर्म. लिहिलं त्याचं थर्ड फॉर्म रीच, त्याच्यानंतर राहिलेला भाग लिहिला द स्टेशन. आता दॅन काढणार, दॅनच्या ठिकाणी लिहिणार व्हेन. आणि पुढचं वाक्य जसंच्या तसं, त्यामध्ये काहीही बदल करायचा नाही आहे. आता हार्डली हॅडच्या ऐवजी आपण स्केअर्सली हॅड पण लिहू शकतो. तो वाक्याचा अर्थ असा होईल, मी स्टेशनवर पोहोचतो न पोहोचतो तोच ट्रेन निघून गेली. मग आता या वाक्याचा अर्थ सुद्धा नो सुनर सारखाच निघतो. थँक्यू फॉर वॉचिंग.